दोन मिनिटं पुढं काढ. आज 1 जानेवारी 2019 या नववर्षी याचं लोकार्पण त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. खरोखरच या महाराष्ट्र लोकार्पण सोहळा आणि याचे संचालक आणि डायरेक्टर जे आमचे मित्र छोटे मित्र सनी आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आणि सनी आपणाला यापुढं अशीच वृत्तवृत्त आपली प्रगती हो आणि महाराष्ट्राच्या भरपूर सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचो अशी विनंती करतो आणि काम करतो. सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चिरंजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सनी दादर आणि त्याच्या टीमचंही खरं तर अभिनंदन करण्यासारखं आहे की सनीने आज कमी वयामध्ये सर्व त्याच्या साथीदारांना घेऊन हा चॅनल चालू केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानणं तेवढं कमी आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की हा चॅनल जो आहे लाईक आणि सबस्क्राईब करावा. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज या चॅनलचं लोकार्पण झालेलं आहे आणि या चॅनलसाठी जे काही आपल्या समाजातील महाराष्ट्रातील जे प्रश्न असतील, जे काही आनंद उत्सव असेल, जे काही अडचणीचे प्रसंग असतील, ते सगळे प्रसंग जेवढे सांगता येतील, मांडता येतील, लोकांसमोर नेता येतील तेवढा प्रयत्न हा चॅनल करणार आहे. त्यामुळे सर्व समाजाला सर्व जनतेला अशी विनंती आहे की या बोल महाराष्ट्र चॅनलमध्ये आपण प्रत्येकाने बोलून सबस्क्राईब करून या चॅनलला लाईक करावे आणि आपले विचार आपले मत या चॅनलला देऊन या चॅनलची आज बोल महाराष्ट्र न्यूज या चॅनलचा लोकार्पण सोहळा झाला आहे. त्याबद्दल मी संजय गेंद्रे अखिल भारतीय मतदार संघाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की हा चॅनल पुढील त्या चॅनलची भरभराटी हो व तो यशाची शक्यत पार करा. आज नवीनच लोकार्पण झालेला बोल महाराष्ट्र या चॅनलला आमच्या सात मराठी या न्यूज चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या चॅनलच्या प्रतिनिधीने आणि व्यवस्थापकाने काम करावं हीच त्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो आणि या चॅनल फार मोठा व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्या आलेल्या लिंक शेअर करा. एवढं करत असतानाच आपल्याला जर त्या चॅनलच्या काय बातमीविषयी काय वाटत असेल ते मत व्यक्त करण्यासाठी आपलं त्या ठिकाणी मत नोंदवावं ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सुरू केला त्याला आमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. कारण तरुणांनी समाजसेवेचं व्रत किंवा देशभक्तीचं व्रत घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज ती काळाची गरज असल्यामुळे हा चॅनल खरोखरच समाजाच्या ज्या काही गरज असलेले जे प्रसंग असतील, सुखदुःखांचे असतील किंवा प्रगतीचे असतील, या अनुषंगानेच त्या चॅनलची प्रगती व्हावी अशी अपेक्षा आहे. ज्या चालीरीती चांगल्या किंवा वाईट ज्या असतील याच्यापासून चॅनलने ज्याच्या गोष्टी समाज उपयोगी ठरतील अशाच इथून पुढच्या सुद्धा त्या होतील आणि त्या होत अशीच आपली एक आमची एक अपेक्षा आहे आणि ती या तरुणांच्याकडून नक्की पुरी होईल अशी खात्री वाटते. तर बोल महाराष्ट्र, बोल महाराष्ट्राचं नाव बरंच जगात आहे आणि ते नाव या चॅनलच्या वतीनं अजूनही प्रभावित, प्रफुल्लित, विकसित झालं पाहिजे आणि ते करतील अशी खात्री वाटते. आणि म्हणून मी प्रोफेसर बाबासाहेब जाधव आमच्यातर्फे जे जे काही गरज असेल किंवा मदत लागेल कुठल्याही प्रकारची, साहित्याची असेल किंवा ऐतिहासिक गोष्टींची असेल, भौगोलिकदृष्ट्या असेल किंवा सामाजिकदृष्ट्या असेल, कोणत्याही प्रकारची जर लागली तर त्याच्यासाठी आम्ही आपल्याला 100% सहकार्य करू अशी एक ग्वाही म्हणण्यापेक्षा वास्तववादी सांगून या चॅनलला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आज हा जो ऐतिहासिक दिवस आहे 1 जानेवारी 2019 हा ऐतिहासिक दिवस आहे, हा इतिहासाचा दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व साधून आज जो हा या तरुणांनी आमच्या जो उपक्रम खरोखरच चांगल्या रीतीनं सुरू केला त्याला एक ऐतिहासिकच महत्त्व आज प्राप्त झालं असं मी जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा या ऐतिहासिक गोष्टीला या चॅनलच्या मी शुभेच्छा देतो आणि बोल महाराष्ट्र बोलचा असाच बोलबाला शेवटपर्यंत राहील अशी अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुजित रणदिवे बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे इंग्रजी नववर्षाला याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि याचे संचालक
पार्श्वगायक गीतकार संगीतकार व गायक माझे मित्र सनी डालर आणि त्याच्या सहकार्यांनी जो हा प्रयत्न केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. बोल महाराष्ट्र हे टायटल मला आवडलेलं आहे. हे जे शीर्षक गीत जे आहे बोल महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे बोल ते प्रेक्षकांसमोर रसिकांसमोर मांडण्याचं त्यांच्या व्यथा त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे करणार आहेत. महाराष्ट्राचे जे बोल आहेत श्रमिकांचे असतील कष्टकऱ्यांचे असतील सामाजिक असतील राजकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातले महाराष्ट्राचे जे बोल आहेत ते या चॅनलच्याद्वारे तुम्हाला निपक्षपातीपणे ऐकायला मिळावे. त्याच्या घडामोडी जगातल्या घडामोडी याद्वारे त्यांनी मांडावेत. अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचं काम हा चॅनल निश्चित करेल. अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हा चॅनल निश्चित करेल. तसेच कलावंतांच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारण्याचंही विद्यार्थ्यांवरती कौतुकाची थाप देण्याचं कार्य आणि त्यांचे बोल त्यांचं म्हणणं हे बोल महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून निश्चित आपल्याला समजू शकेल. मी त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.